मी शिवानी सांगे, आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। आजी दुसरी आज 1 मार्च आजच्याच दिवशी सन 1959 रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपली फकीराही कादंबरी ज्ञानाचा अखंड सागर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली। हाच दिवस संपूर्ण मातंग समाजातर्फे फकीरा अर्पण दिन म्हणून साजरा होतो। आज साताऱ्यात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे येथील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे दुसरी फकीरा अर्पण परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय अजिंक्य भैया चांदणे हे उपस्थित होते। या परिषदेचे आयोजन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री ऋषिकेश गायकवाड यांनी केले होते। समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी उपेक्षित समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे। समाज एकत्र झाला तरच संघर्ष करू शकतो आणि त्या संघर्षातूनच समाजात आपले स्थान आणि हक्क निश्चित करू शकतो। यासाठी मातंग समाजाने एकत्रित येण्याची गरज आणि त्यासाठी बाबासाहेबांचे विचार आचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना अजिंक्य भैया चांदणे यांनी केले। तुम्हाला बाकीच्यांना समजत असेल काय म्हणताय, संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो कष्टकऱ्यांनो चला उठा, संघाचे भूतच गाराया। अण्णाभाऊ साठे म्हणताय, ते अण्णाभाऊ साठेंच स्वतःच स्टेटमेंट आहे, आम्हाला सांगणार नाही कोणी, आता जागृती आहे। म्हणून या संघाच्या लोकांना पायापाशी उभा करा, यांना वस्त्यामध्ये येऊ देऊ नका, नाही तर उद्या आपले पोरं गुन्हेगारीमध्ये जातील। भीमा कोरेगाव सारख्या दंगली हे लोक घडवत आहेत, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या जवळ आल्यावर अशा पद्धतीच्या दंगली घडवतील। आपल्या पोरांना कुठं जातात कुठं नाही हे पाहून त्यांच्याबद्दल जागृती ठेवा। डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं फकीरा अर्पण परिषदेचं आयोजन आपण ऐतिहासिक अशा सातारा शहरामध्ये केलं। मला आदरणीय भैयांना आवर्जून सांगावं असं वाटतं, भैयासाहेब सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे। या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा, छत्रपती शिवरायांची राजधानी सातारा, परमपूज्य महामानव पोलीसोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिली ते सातवी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण झालेली भूमी सातारा, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेचं जे गाव आहे वाटेगाव, ते वाटेगाव आता सांगली जिल्ह्यात गेले पण पूर्वी सांगली नव्हतं, हा पूर्ण अखंड सातारा जिल्हा होता, त्या अर्थानं अण्णाभाऊ साठे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे। खऱ्या अर्थ आजच्या या फकीराच्या जयंतीच्या निमित्तानं एक सुंदर असा कार्यक्रमाच्या निमित्तानं भैया आपल्याला इथं उपलब्ध झाले, खरं तर भैयांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। मी फकीरा कोण आहे हे मातंग समाजाला माहिती नाही, मातंग समाजाला चुलबुल पांडे माहिती आहे पण फकीरा माहिती नाही, गंमत आहे, फार मोठी गंमत आहे। त्यांना चुलबुल पांडे माहिती असतो पण फकीरा माहिती नाहीये, तर फकीरा हा तुमचा आमचा रॉबिनहूड पांडे आहे असं मला वाटतं, आहे ना। वीर नवजी असतात, नवजीचा साहेब आत्मा आम्हा सगळ्यांचे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाटकाच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचून सामाजिक क्रांतीचे बंड करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या महामानवांना अण्णाभाऊ साठेंच्या पासून नांदेड उसळपर्यंत आणि नांदेड उसळच्या पासून तुमच्या आमच्यापर्यंत ही चळवळ गतिमान करण्याचं काम ज्या ज्या कार्यकर्त्यांनी केलं त्या सर्वांना अभिवादन करतो। हॅलो, विशेष करून हा कार्यक्रम यशस्वी माझे मित्र राजेंद्र रसाळ, नारायण भोंडवे आणि आमच्या मातंग समाजाचे उद्योजक हनुमंत कुचकर आणि समाज कल्याण अधिकारी सन्माननीय नितीन उबाळे सर आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आर्थिक सहयोग आणि पाठबळ दिलं। काय होतं मित्रांनो, जाणीवपूर्वक बेलवाद नावाची जी कल्पना आहे ती मागांना कधी जमलीच नाही, कधी जमलं नाही, त्यांना कधी करता झालं नाही, पण बिनकामाचं बदनाम झाले बेलवाड करतात म्हणून। आमच्या बरोबर बेलवाड केला इथल्या ब्राह्मणांनी, इथल्या प्रस्थापित सत्ताधिकाऱ्यांनी, आणि या धाडशी मागांना गावात पुसा बाहेर ठेवलं, गावाच्या बाहेर ठेवलं आणि भीक मागा लावलं। एक मागाचा वाजव जर काठी घेऊन गेला तर अख्खं गाव बंद पाडायचा, हा फकीराचा वाजवता।
तो आता बायकांचं झांपूरचं पीस स्वतःला एक कमरला बांधतो आणि स्वतःला फुटके खात पडतो त्याचं नाव पोटरावलं आहे. असं का होत? तर गाव कुठं बाहेर असणाऱ्या दोन आक्रमक जाती पूर्वेचे महाराष्ट्राचे बौद्ध यांनी बाबासाहेबांचा विज्ञानवाद स्वीकारला. मात्र अण्णाभाऊ साठेंना तो विज्ञानवाद स्वीकारता आला नाही, रूढी परंपरेत अडकून राहिला आणि त्यामुळे मांडांचा विकास झालेला नाही. पण या सगळ्या गोष्टीला एक अपवाद आहे, तो म्हणजे सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या मानापैकी येणार आहेत त्या ठिकाणी अजिंक्यदादा मातंग समाजाच कार्यकर्ता निवडून येतो. या सत्रामध्ये जिल्हा काय परिषद जर्फीय सदस्य राखीव सुद्धा आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे हॅट्रिक करणारे माझे दिलीप चोपडे निवडणूक बसलेले आहेत, ते सदर जर्फीय सदस्य आहेत. तिथं एकच राखीव जागा होती साताऱ्यामध्ये. व्यवस्थेनं नाकारलं, अस्पृश्य म्हणून नाकारलं आणि ही सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेनं एका खलनायकाला नायक बनवलेला आहे. लक्षात घ्या, एका खलनायकाला नायक बनवलेला, ज्याला या व्यवस्थेने खलनायक ठरवलं असतं आजच्या काळामध्ये. या फकीराला आजच्या या व्यवस्थेनं दरोडेखोर ठरवलं असतं, परंतु अण्णाभाऊ साठेनं हे काही काल्पनिक चित्र नाहीये, हे काही काल्पनिक कथा नाहीये. फकीरा हा काही काल्पनिक व्यक्ती नाहीये, फकीरा हे वास्तव आहे. आणि या वास्तवामध्ये घडलेल्या माणसाचं वर्णन अण्णाभाऊ साठे या कादंबरीमध्ये केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे ये अस्पृश्य जमातीमध्ये जन्मलेला एक मुलगा यानं ज्या पद्धतीनं हे लिखाण केलेलं आहे हे तुम्हाला वाचल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये ही कादंबरी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या जमातीमध्ये जन्मलेली माणसं आहोत. आपण आपलं अस्तित्व विसरलेली लोक आहोत. मातंग समाजाची मंडळी या ठिकाणी असतील तर समजून घ्या की मातंग समाज हे आपलं स्वतःच अस्तित्व विसरलेला समाज आहे. आणि या समाजामध्ये जन्मलेला फकीरा हा तुमचा क्रांती पुरुष आहे, हा क्रांतिकारक आहे. आणि या क्रांतिकारकाला आपल्या तरुणांच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये रुजवण्याचं काम या फकीरा अर्पण परिषदेमधून होणार आहे. हा यामागचा उद्देश आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळे या ठिकाणी बसलाय, कार्यक्रमाच्या नंतर आपल्या जेवणाची व्यवस्था आहे. पोटाची भूक जेवणाने भागत असते, लक्षात घ्या. पोटाची भूक अन्नाने भागते, जेवणाने भागते, परंतु पोटाच्या व्यतिरिक्त ही एक भूक असते, ती ज्ञानाची भूक असते, लक्षात घ्या. कोणती भूक असते? बुद्धीची. आणि ही बुद्धीची भूक भागवण्याचं काम या फकीरा अर्पण परिषदेमधून तुम्हाला होत आहे, लक्षात ठेवा. समजून घ्या मी काय म्हणत आहे. आपल्या बुद्धीला जी भूक लागलेली असते, हे जे पुस्तकं वाचतात, साहित्य लिहितात, कादंबऱ्या लिहितात, यांची ती भूक भागलेली असते. परंतु जनसामान्य तुमच्या आमच्या सारख्या लोकांना जी बुद्धीची भूक लागलेली आहे, आज मी जे बोलत आहे ही तुमच्या बुद्धीची भूक भागवत आहे, लक्षात ठेवा. याच्यातून जो क्रांतीचा विचार तुमच्यामध्ये पेटणार आहे, क्रांतीचा विचार जो तुमच्यामध्ये रुजणार आहे, यामधून महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे, लक्षात. आम्ही जे काम करतोय ना, आम्ही जे तरुण पोरं आज रस्त्यावर उतरलोय, मातंग समाजाचा लीडर म्हणून, मातंग समाजाचा एक सेनापती म्हणून आम्ही जे लढत आहोत, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये क्रांतीची मशाल पेटवण्याचं काम आम्ही या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये करतो आणि त्याचा एक हा भाग आहे. आज फकीरा अर्पण परिषदेमधून मी जे आपल्यामध्ये शब्दामधून तुम्हाला पेटवण्याचा प्रयत्न करणार आहे, यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण अस्तित्व नसलेली गावकुसाच्या बाहेर
हकंदरीत मसनवाट्यात राहणारी तुम्ही आम्ही माणसं आहोत. मारामांगाची घोडा चांबारा कैकड्या वडरा भिलाची माणसं गावकुसाच्या बाहेर हकंदरीत मसनवाट्यात राहणारी तुम्ही आम्ही माणसं आहोत. या माणसाला गावकुसाच्या बाहेरून माणसामध्ये आणण्याचं काम ज्यानं केलं त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर जाण्याचा मार्ग अण्णा भाऊ साठेंनं आपल्याला सांगितलेलं लक्षात ठेवा. आणि नेमकं करतायत काय, नेमकं अण्णा भाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं आता सध्या दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय त्याला जोडण्याचं काम फकीरा ही कादंबरी करणारे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा प्रयोग आम्ही या महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत. आज ऋषिकेश सारखे कार्यकर्ते जे धडाडीचे कार्यकर्ते तयार होत आहेत त्याला ताकद देण्याचं काम तुमचं आमचं आहे. आपल्याला आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये लीडर नेता मिळाला नसल्यामुळे आपले हे हाल आहेत लक्षात ठेवा. अरे जनावर सांभाळायला देखील बुराक्याची गरज पडते, जनावर सांभाळायला देखील बुराक्याची गरज पडते. जनावराला सांभाळायला जर बुराकी नसेल तर जनावर याच्या शेतात त्याच्या शेतात याच्या धानाला त्याच्या धानाला जात असतात. आपण तर माणसं आहोत, आपल्याला कोण आहे सेनापती, आपल्याला कोण आहे बुराकी, तो आपल्याला स्वतः निर्माण करावा लागेल लक्षात ठेवा. आपल्याला सांभाळणारा, आपली बाजू मांडणारा, आपल्याला सोबत घेऊन जाणारा, आपल्याला न्याय देणारा सेनापती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला निवडायचा आहे आणि त्याला पुढे घेऊन जायचं आहे. आमच्या भागामध्ये तुमच्या इकडे सगळे लोक येतात कारखान्याला. आमच्या भागामध्ये गोपीनाथ मुंडे नावाचा एक लीडर तयार झाला, तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. वंजारी समाज जो जंगलामध्ये राहणारा, डोंगर दऱ्यामध्ये राहणारा, त्यांचा एक लीडर तयार झाला गोपीनाथ मुंडे. त्याने महाराष्ट्रामध्ये आज वंजारी समाजाला विचारात घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचं राजकारण होत नाही. हा लीडर तयार झाल्याच्या नंतर वंजारी समाजात महाराष्ट्रामध्ये दखल पात्र आहे. मग तुम्ही आम्ही तर या महाराष्ट्राच्या मूळ मातीची माणसं आहोत. आपली अडचण ही झाली आहे की आपण कुणाला मानायला तयार नाही आहोत, आपण कुणावर विश्वास ठेवायला तयार नाही आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याला एक संघ बांधू शकतो. या विचाराच्या माध्यमातूनच तुम्ही एक संघ राहू शकता. ही गोष्ट या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला माहित आहे. आणि नेमकं या विचारधारेवरच घाव घालण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे. आज अनुसूचित जातीमधल्या असणारा नंबर 2 मातंग समाज आणि नंबर 1 बौद्ध समाज याच्यामध्ये कशा पद्धतीनं द्वेष पसरवून या समाजामधली ही विचारधारा नष्ट करण्यात येईल याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. आज मातंग समाजाला वेगळं बाजूला काढलं जात आहे, बौद्धांना एकटं पाडलं जात आहे, अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचं कारण आहे की मातंग समाजामध्ये फुलेशाहू आंबेडकरांचा विचार रुजू नये आणि मातंग समाज हा शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी होऊन पुढे येऊ नये हा त्याचा उद्देश आहे. बाबासाहेब म्हणजे काय, शिका आहे, शिक्षण आहे. बाबासाहेब म्हणजे संघटन आहे, बाबासाहेब म्हणजे संघर्ष आहे. या माध्यमातून तुम्ही एकत्र येणार आहे. तुम्ही मागीर बाबा येणाई मर्याई या माध्यमातून एकत्र येणार नाहीये लक्षात ठेवा. इतर आपले ज्याच्यामुळं आजपर्यंत आपली अधोगती झाली, आपल्या 7 त्याचे त्याच्यामध्ये गेल्या, याच्यामुळे कधी आपली प्रगती झालेली नाही हे आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. आपली जी प्रगती आहे ती फक्त आणि फक्त फुलेशाहू आंबेडकर या तिघांमुळे आपली प्रगती आहे. सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहात? श्रीयोग वधू वर सूचक केंद्र सातारा आहे ना? येथे आपल्याला मिळतील सर्व जाती धर्मातील मनपसंत आणि आवडीचे असे अनेक स्थळे. मुला मुलींसह घटस्फोटित विधवा विधूवर प्रौढ अशी ही अनेक स्थळे उपलब्ध. मग वाट कशाची पाहताय? फक्त एकदा कॉल करा 84 46 15 85 07 किंवा 76 66 38 65 27.